आणि यानंतर बातमी राजकीय वर्तुळातली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधून 200 पेक्षा जास्त आमदारांची मतं मिळवून देण्याचा निर्धार भाजप शिंदे गटाच्या युतीनं केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फोडण्याचा दावा भाजपनं केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे नेते आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार या सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्रामधून 200 पेक्षा जास्त मतं या निवडणुकीमध्ये मिळवून देण्याचा दावा केला होता. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फोडल्याशिवाय 200 मतं मिळवणं शक्य नाही. त्यामुळे दोनही पक्षांची मतं फोडण्याचा भाजप नेत्यांचा दावा स्पष्ट होतोय. त्यांच्या या दाव्यामध्ये तथ्य किती आहे हे आज आता मतमोजणी जेव्हा सुरू होईल त्यावेळेस स्पष्ट होईल. या सगळ्या संदर्भातली माहिती नवनाथ बन आपल्याला देतील. नवनाथ, कविता, अगदी सुरुवातीपासून जेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली तेव्हाच महाराष्ट्रामधनं 200 पेक्षा जास्त आमदारांची मतं द्रौपदी मुर्मू यांना देणार अशा पद्धतीचा दावा एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. आणि त्याचा निकाल आज येणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कळणार आहेत की महाराष्ट्रामधनं NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना नेमक्या किती मतं मिळू शकतात. आपल्याला जर आकडेवारीवर नजर टाकली तर शिवसेनेनं जाहीरपणे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळं 180 आसपास भाजपची आणि शिंदे गट शिवसेना यांची टॅली जाते. आता उर्वरित 20 मतं ही कशा पद्धतीने मिळतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. आणि ही 20 मतं मिळवायची असतील तर काँग्रेसची 44 आणि राष्ट्रवादीची 53 या मतांवर मदार ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं फुटली तरच भाजप आणि शिंदे गटाला 200 टप्पा ओलांडता येणार आहे. त्याशिवाय हा टप्पा ओलांडणं शक्य नाही. आपण बघितलं की शिंदे गट भाजप आणि इतर अपक्ष यांचा सगळा पाठिंबा घेतला आणि तो बघितला तर 182 आसपास जातो. त्यापैकी लक्ष्मण जगताप हे अनुपस्थित होते त्यामुळे 181 आसपास ही टॅली NDAची जाते. परंतु जर भाजपला 200 पेक्षा जास्त मतं द्रौपदी मुर्मू यांना मिळवली असतील तर त्या साहजिकपणे मागच्या वेळेला आपण बघितलं की विधान परिषदेच्या निवडणुकीला जवळपास 8 आसपास काँग्रेसची मतं फुटली होती. याशिवाय राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे काही अपक्ष आमदार फुटल्याचा दावा देखील करण्यात आला होता. त्यामुळं मागच्या वेळेला विधान परिषद निवडणुकीला 8 आसपास जी काँग्रेसची मतं फुटली त्याच पद्धतीने आता ती संख्या वाढणार का घटणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. सर्वाधिक धोका काँग्रेसला आहे आणि त्याखालोखाल राष्ट्रवादीला आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही आकडेवारी समोर येईल. त्यानंतर या संदर्भातली स्पष्टता होईल. आणि या अपडेट जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे येऊ तुर्तास. धन्यवाद नवनाथ या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.